हॅलो डियर स्टुडंट्स, वेलकम टू चॅटे कोचिंग क्लासेस. आपण तुमचा इयत्ता 9वीचा परिमेय संख्या व अपरिमेय संख्या हा धडा शिकायला सुरुवात करतो आहोत. पहा, तुम्हाला या मागील इयत्तांमध्ये नैसर्गिक संख्या म्हणजे काय, पूर्ण आणि पूर्णांक संख्या म्हणजे काय हे झालेच आहे. परिमेय संख्या आणि अपरिमेय संख्या आपण यावर्षी शिकतो आहोत. पहा, नैसर्गिक संख्या कोणत्या कोणत्या असतात, तर 0, 1, 2, 3, 4 या सर्व संख्या नैसर्गिक संख्या समूहामध्ये येतात. त्यानंतर पूर्ण संख्यांचा समूह आपण पाहूया. पूर्ण संख्यांमध्ये कोणते संख्या येतात, तर नैसर्गिक संख्यांमध्ये जर आपण 0 ॲड केला तर तो संख्यासंच हा पूर्ण संख्यांचा समूह होतो. म्हणजेच 0, 1, 2, 3, 4 आणि पुढे असंच हा पूर्ण संख्यांचा समूह आपण म्हणू शकतो. त्यापुढे पहा, पूर्णांक संख्या समूह म्हणजेच काय. पूर्णांक ज्यामध्ये असतील -3, -2, -1, 0, 1, 2, 3 आणि सो ऑन, हा पूर्णांक संख्यांचा समूह झाला. आणि त्यानंतर परिमेय संख्या समूह, नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या, पूर्णांक संख्या या सर्व संख्यांनी मिळून जो काही संख्यासंच तयार होईल त्याला परिमेय संख्या समूह असे आपण म्हणतो. तो काय आहे पहा, 10 ÷ 7 ÷ 4 ÷ 0 ÷ 3 ÷ 8 आणि हा दोन्हीकडे वाढत जाईल. हे लक्षात ठेवा की परिमेय संख्या म्हणजे काय. पहा, कोणतीही संख्या जर m ÷ n अशा प्रकारे आपण लिहित असू तर अशा संख्यांना परिमेय संख्या असे म्हटले जाते. या संख्या जरी m ÷ n अशा फॉर्मॅटमध्ये असतील तरीही n हा कधीही 0 असू शकत नाही. लक्षात ठेवा, n हा 0 इतका असू शकत नाही. परिमेय संख्या ह्या संख्याने m ÷ n अशा फॉर्मॅटमध्ये असतील पूर्णांक संख्या असू शकतील, परंतु n हा 0 इतका असू शकत नाही. नैसर्गिक संख्या समूह, पूर्ण संख्या समूह आणि पूर्णांक संख्या समूह या तिघांनी मिळून, ठीक आहे, किंवा आपण असे लिहू शकतो की या तिघांनी मिळून परिमेय संख्या समूह तयार होतो. लक्षात ठेवा, 2 परिमेय संख्यांमध्ये असंख्य परिमेय संख्या असतात. कारण परिमेय संख्या म्हणजेच काय, एखाद्या गोष्टीचे तुकडे तुकडे. सपोज एक भाकरी असेल, त्याची अर्धी, हां, त्याचे आपण 4 भाग करू शकतो. अशा प्रकारे त्याचा हा एक भाग, ही जर अशी धरली तर अर्धी, हा जर आपण भाग घेतला तर याचे 4 भागांपैकी 3 भाग असे भाग आपण इथे घेत असतो एखाद्या संख्येचे. म्हणून 2 परिमेय संख्यांमध्ये अनेक परिमेय संख्या आपल्याला पाहायला मिळतात. पहा, हे लक्षात ठेवा, नैसर्गिक संख्या म्हणजे काय, काउंटेबल नंबर्स. जे नंबर आपण रोजच्या व्यवहारात वापरतो ते नंबर्स काय, 1 पासून ते तुम्हाला हवेत तितके. आपल्याला सांगितलं नाही आहे पहिले 10 नैसर्गिक संख्या, तर आपण 1 ते 10 पर्यंतच्या नैसर्गिक संख्या लिहिल्या असता. अशा प्रकारे नैसर्गिक संख्यांच्या संख्या समूहामध्ये 1, 2, 3, 4, 5, 6 आणि पुढे ती संख्या अशाच वाढत राहतात. त्यानंतर पूर्ण संख्या समूह म्हणजे काय, तर नैसर्गिक संख्या समूह आहे तसा आपण इथे घेतो व त्यामध्ये फक्त 0 आपण एक्स्ट्राचा लिहितो, हा पूर्ण संख्या समूह होतो. तिथे सगळ्या संख्या पूर्ण होतात, ठीक आहे. 0 या समूहाला पूर्णत्व देतो म्हणून या संख्यांना पूर्ण संख्या समूह असे म्हणतात. 0, 1, 2, 3, 4 आणि पुढे त्या संख्या अशाच वाढत राहतात. त्यानंतर पूर्णांक संख्या समूह, इथे पहा, इथे असतात धन पूर्णांक आणि ऋण पूर्णांक. तुम्हाला मी सांगते धन पूर्णांक म्हणजे काय. इथे आपण एक संख्या रेषा काढूया. संख्या रेषावर आपण घटक कसे लिहितो, तर 0 इकडे धन 1, 2, 3 आणि इकडे ऋण 1, 2 आणि 3. या बाजूचे जे काही घटक असतील, जे काही संख्या असतील, या ऋण पूर्णांकमध्ये येतात, ठीक आहे, आणि या धन पूर्णांकमध्ये असतात. पूर्णांक संख्या समूहांचेच 2 घटक आहेत, ऋण आणि धन. 0 हा धनहीन असतो आणि ऋणहीन असतो. मुलं नेहमी कन्फ्युजन करतात
की शून्य हा ऋण पूर्णांकामध्ये अथवा धन पूर्णांकामध्ये लिहून टाकतात तर असं अजिबात करायचं नाही आहे. ठीक आहे, शून्यपासूनच्या उजवीकडचे फळावरच्या सगळे असतात ऋण पूर्णांक आणि डावीकडचे असतात ते असतात धन पूर्णांक. या दोन्ही संख्यांचा मिळून पूर्णांक संख्या समूह तयार होतो. या सर्व नंबर या संख्यासमूहावरच्या संख्यापट्टीच्या सर्व संख्यांवर मिळून पूर्णांक संख्या समूह तयार होतो. त्यामध्ये काय काय घटक येतात, वजा तीन, वजा दोन, वजा एक, शून्य, एक, दोन, तीन आणि पुढे ते घटक असेच वाढत राहतात. आता नैसर्गिक संख्यासमूह, पूर्ण संख्यासमूह आणि पूर्णांक संख्यासमूह या तिन्ही संख्यासमूहांनी मिळून एकत्र जो संख्यासंच तयार होतो त्याला परिमेय संख्यासमूह असे म्हटले जाते. परिमेय संख्या आपण एम अंश छेद एन अशा प्रकारे दर्शवतो, जिथे एन हा शून्य इतका केव्हाच असू शकत नाही. म्हणून परिमेय संख्यासमूहांमध्ये कोणते कोणते घटक येतात, एक्झाम्पल म्हणून उदाहरण म्हणून आपण पाहतोय 10° वजा 7, वजा 4, शून्य, 3, 8 आणि हे घटक दोन्ही बाजूने, ही रेषा, ही नंबर लाईन आहे, संख्या रेषा आहे, ही दोन्ही बाजूने वाढत जाते. ठीक आहे, अशा प्रकारच्या संख्यांना परिमेय संख्या समूह असे म्हणतात. दोन परिमेय संख्यांमध्ये असंख्य परिमेय संख्या आपल्याला मिळू शकतात. ठीक आहे, आपण एक आणि दोन या नैसर्गिक संख्येमध्ये संख्या काढू शकतो का? नाही काढू शकत, कारण एक नंतरची येणारी नैसर्गिक संख्या दोनच असते. परंतु परिमेय संख्या समूहामध्ये तसे नाही, कारण परिमेय संख्या ह्या फॅक्टर्समध्ये असतात, ज्या कोणत्या तरी संख्येच्या भाग असतात त्या संख्या आपण भागांमध्ये विभागतो. म्हणून दोन परिमेय संख्यांमध्ये अनेक परिमेय संख्या आपण लिहू शकतो. अशा प्रकारे परिमेय संख्या म्हणजे काय ते आपण आज पाहिले आहे. पहा खूप साऱ्या संख्या इथे झाल्या. तुमचं कन्फ्युजन दूर करण्यासाठी मी एक फ्लोचार्ट काढला आहे. आत्तापर्यंत तुम्ही फ्लोचार्ट शिकला नाही आहात, पण इथून पुढच्या वर्गांमध्ये तुम्हाला जास्त कॉम्प्लिकेटेड, जास्त किचकट लक्षात ठेवण्यासाठी अशा प्रकारच्या फ्लोचार्ट्सचा आपण वापर करतो. वास्तव संख्या पहा, आपण परिमेय व अपरिमेय संख्या शिकतोय. वास्तव संख्या तुम्ही पुढच्या इयत्तेमध्ये म्हणजे इयत्ता 9वीमध्ये शिकणार आहात. परिमेय संख्या आणि अपरिमेय संख्या वास्तव संख्यांपासून मिळून बनलेल्या असतात. अपरिमेय संख्यांचे पुढे विभाजन होत नाही, ठीक आहे, परंतु परिमेय संख्यांचे पुढे विभाजन होते. कशात? तर पूर्णांक संख्या आणि अपूर्णांक संख्या. ठीक आहे, पूर्णांक संख्या आणि अपूर्णांक संख्या या दोन्हींनी मिळून परिमेय संख्या तयार होते. आता पूर्णांक संख्या कशा मिळतात? ऋण पूर्णांक आणि धन पूर्णांक. आणि पूर्णांकामध्येच नैसर्गिक संख्या येतात. ठीक आहे, पहा परिमेय संख्या आपण एम अंश छेद एन अशा प्रकारे लिहितो आणि एन हा शून्य बरोबर असू शकत नाही. नैसर्गिक संख्या 1, 2, 3, 4 आणि अशा आपण लिहितो. पूर्णांक संख्यामध्ये 0, 1, 2, 3, 4 आणि ऋण पूर्णांक संख्यांमध्ये -1, -2, -3 अशा संख्या आपण लिहितो. अशा प्रकारे परिमेय संख्या, पूर्णांक संख्या, अपूर्णांक संख्या, ऋण पूर्णांक, पूर्णांक आणि नैसर्गिक संख्या या सर्व संख्यांनी मिळून बनलेला संख्यासंच म्हणजे परिमेय संख्या. आणि ज्या संख्या परिमेय संख्यांमध्ये मोडत नाहीत या सर्व संख्यांना अपरिमेय संख्या असे म्हटले जाते. आता आपण आज इथेच थांबूया. या पुढील भाग आपण या पुढील लेक्चरमध्ये पाहूया. थँक्यू.